नमस्कार मित्रांनो, मी मंदार सुर्वे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. आपलं चॅनलचं नाव आहे ॲडव्हेंचर्स विथ मंदार, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की रॉड रील्स किंवा जे फिशिंग इक्विपमेंट्स असतात त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. बेसिक माहिती असेल, कारण नवीन नवीन जे अँग्लर्स असतात त्यांना पूर्णतः माहिती नसते किंवा त्याच्याबद्दल काय कोणाला काय बोलतात, कशाला काय बोलतात, हे कुठे काय वापरायचं ते माहिती नसतं. तर त्यासाठी मी एक बेसिक माहिती देणार आहे की ही गोष्ट कशी वापरायची किंवा काय असतं, कसं काय असतं. तर आपण पहिलं स्टार्ट करूया फिशिंग रॉडबद्दल. तर फिशिंग रॉड्समध्ये खूप प्रकारचे रॉड्स रील्स असतात. जसं का फिशिंग रॉडमध्ये हा स्पिनिंग सेटअप आहे, हा माझा जॉईंट आहे, मी हा स्वतः वापरतो. हा फिशिंग सेटअप आहे स्पिनिंगचा. त्याच्यात बेट कास्टर येतं, बेट रनर येतं. नुसतं रॉड्समध्ये म्हणाल तर जिगिंग रॉड, पॉपिंग रॉड, ट्रोलिंग रॉड, खूप प्रकारचे रॉड येतात. बेट फीडर, खूप प्रकारचे रॉड्स येतात. आपल्या ज्या हिशोबाने आपल्याला वापरायचं असेल त्या हिशोबाने आपण रॉड रील सिलेक्ट करू शकतो. पण तुम्ही ह्या फील्डमध्ये नवीनच असाल तर स्पिनिंग रॉड रील सेटअप हा सगळ्यात बेस्ट असतो. स्पिनिंग रॉड रीलमध्ये हा एक रॉड आहे माझ्याकडे 9 फीटचा मिचेल फ्लुइड 9 फीट. तर हा रॉड 2 पीसमध्ये असतो. हा बघा, 2 पीसमध्ये असतो जो मी जॉईंट केलेला आहे रीलसोबत शिमानोची FX. स्पिनिंग रॉडमध्ये सगळ्यात मोठं जे असतं, सगळ्यात इम्पॉर्टंट जे असतं, स्पिनिंग रॉड म्हणा किंवा काही कोणताही रॉड म्हणा, रॉडमध्ये हे हा जो रील सीट असतो ज्याच्यामध्ये ही रील आपण अडकवलेली आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. हे बघा, तर रील कुठे अडकवलेली आहे बघा. हा जो पोर्शन असतो ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन असतो, कारण इथेच आपलं रील मजबूतीने लागलेलं असतं. हे असं बाहेर निघालं, इथे अटॅच असतं आपलं रील. त्याच्यामुळे हे रील सीट चांगल्या क्वालिटीचं असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर प्रत्येक रॉड्समध्ये हे गाईड्स असतात. हे यांना आहे ना गाईड्स बोलतात. हे गाईड्स असतात, हे गाईड्स खूप इम्पॉर्टंट असतात. आता ही माझी पॉपिंग रॉड आहे, हिला फुजी गाईड्स आहेत, फुजी कंपनीचे गाईड्स असतात. हे गंजत नाहीत लवकर किंवा सहजासहजी गंजत नाहीत, त्याच्यामुळे हे गाईड्स सगळ्यात चांगले गाईड्स मानले जातात रॉड्समध्ये. आता ब्लॅक ऑक्साईड गाईड्स असतात, काही खूप प्रकारचे गाईड्स असतात, पण आपण असं गाईड्स घ्यायचे जे शक्यतो गंजणार नाही. तर त्याच्यात ब्लॅक ऑक्साईड गाईड्स तुम्हाला मी दाखवतो. हे ब्लॅक ऑक्साईड गाईड्स साध्या गाईड्समध्ये सगळ्यात चांगले असतात. नॉर्मल रॉडच्या गाईड्समध्ये पण साध्या प्रकारच्या गाईड्समध्ये हे जे ब्लॅक ऑक्साईड गाईड्स आहेत हे सगळ्यात चांगले असतात, कारण ह्यांना गंज पकडायचा एक कमी प्रमाण असतं, हे कमी प्रमाणात ह्यांना गंज पकडतो. हे जे नॉर्मल स्टीलवाले गाईड्स असतात त्यांना इकडून गंज पकडून ही रिंग तुटायची जी भीती आहे ती जास्त असते. रॉडमध्ये तुम्ही खूप प्रकारचे रॉड येतात, लाईट रॉड, मिडियम रॉड, तर तुम्ही तुमच्या वापराच्या हिशोबाने ते रॉड तसे सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही कोकण कोस्टवर राहत असाल तर नॉर्मली 9 फूट रॉड सगळ्यात बेस्ट मानला जातो, कारण त्याच्याने तुम्ही जो लूर किंवा काही बेट तुम्ही यूज करणार असाल ते लांबपर्यंत फेकता येतं. जेवढं तुम्ही लांब कास्ट कराल तेवढं तुम्हाला मासे पकडायसाठी पाणी जास्त कव्हर होतं, तेवढं तुम्हाला मासे भेटायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर स्पिनिंग रॉड घेणार असाल तर 8 ते 9 फूट घेणं सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला जर बोटवरनं यूज करायचं असेल तर 7 फूट 6 फूट हे जास्त प्रिफरेबल असतात, कारण तिकडे जागेच्या हिशोबाने, कंजेशनच्या हिशोबाने, तुम्हाला पॉवरच्या हिशोबाने ते जास्त बरे पडतात. जसं मी रॉडबद्दल बोललो तसंच आता आपण रीलबद्दल बोलूया. ही आत्ता माझ्या हातामध्ये आहे, ही स्पिनिंग रील आहे. आणि रीलमध्ये खूप सारे प्रकार येतात, जसे रॉडमध्ये प्रकार येतात तसेच रीलमध्ये पण येतात. रीलमध्ये स्पिनिंग रील, बेट कास्टर, बेट रनर, तुमची जिगिंग रील झाली, ओव्हरहेड रील झाल्या, खूप प्रकारचे रील्स येतात.
आपण नॉर्मली तर स्पिनिंग रील्स आपण यूज करतो, कारण ते यूज करायला सगळ्यात सोप्या पण असतात, खूप चांगल्या चालतात पण, आणि इझी टू मेंटेन असतात. जास्त त्याचा तामझाम नसतं. बेट कास्टरमध्ये खूप तामझाम असतं. जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, कारण मी पण नवीनच आहे बेट कास्टरमध्ये, पण मी तुम्हाला नक्की मदत करायची प्रयत्न करेन. आता बेट ही आपली स्पिनिंग रील आहे. स्पिनिंग रीलमध्ये आपल्याला काय काय असतं, तर हा हँडल झाला पहिला हँडल, हा उलट्या दिशेने फिरवला ह्या निघेल, हा असा निघेल. काही रीलमध्ये इकडून काढायचा असतो. स्क्रूइन हँडल सगळ्यात बेस्ट असतो. त्याच्यानंतर हा बेल आर्म झाला. बेल आर्म ह्याचा हा थर्ड आहे ना, हा बघ थर्ड आहे. अवका ऐकायला येत असेल तुम्हाला, हा जेवढा चांगला असेल तेवढा चांगला. हा बेल आर्म झाला, हा ड्रॅग नॉब झाला. याच्याने तुम्ही मासा किती ताकदीने ओढतोय काय त्याच्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करू शकतो. आता हा नॉर्मल ड्रॅग झाला, तर मला हा टाईट करायचा आहे. तर हा मला ओढायला तर ताकद लागेल, तसंच माशाला पण ओढायला ताकद लागणार. त्या हिशोबाने आपण हा रील यूज करतो. इथे हा याला स्पूल बोलतात. बेलाम, स्पूल, ड्रॅग नॉब आणि हा हँडल, एवढ्याच गोष्टी आपल्याला आत्ता तरी बेसिकमध्ये तरी सांगू इच्छितो मी. आणि त्याच्यानंतर एक नॉर्मल रील असतात, ज्या कमी बजेटवाल्या रील असतात, त्यांच्यामध्ये हे बघा, हे असं अँटी रिवर्स स्विच असतं. हे अँटी रिवर्स स्विच काय करतं, तर हा हा बघा, हे रील उलटा फिरत नाही आहे. एक मिनटं, हे रील उलटं फिरत नाही आहे, पण अँटी रिवर्स स्विच जेव्हा आपण बंद करतो तेव्हा हे रील उलटं पण फिरेल आणि हे सरळ पण फिरेल. उलटं फिरलं की आपली लाईन सुटत जाणार, पण त्याचा उपयोग काहीच नाही. उलटं ज्या रीलमध्ये अँटी रिवर्स नसेल ना, त्या रील जास्त चांगल्या, कारण त्याच्यामध्ये अँटी रिवर्सची बेअरिंग खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हे असं उलटं फिरलं तर आपण मासा लूज करू शकतो. म्हणून हे जे विदाऊट अँटी रिवर्स बेअरिंग असतात, त्याच रॉड सगळ्यात चांगले, सॉरी त्याच रील सगळ्यात चांगले. मराठीत आपण याला जीप बोलूया. ही जीप जेवढी मोठी असेल तेवढा तो मासा खाली जाणार. आता खाली कमी जाणार जास्त जाणार हे त्याच्या साईज आणि ह्या जीपवर डिपेंड करतं. ही जीप जी आहे त्याच्यावर. आता हा एक मासा आहे, ह्याची जीप छोटी आहे. हा 1 मीटर खाली जाईल, 1 ते 2 मीटर खाली जाईल. हा 2 ते 3 मीटर खाली जाईल. आता त्याच्यापेक्षा मोठा म्हणाल तर हा एक मासा आहे. हा बघा, हा पण मी तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा, ह्याची जीप किती खोल आहे. डीप जीप आहे ना, ती किती मोठी आहे. त्याच्यामुळे हा मासा 5 मीटरपर्यंत खाली जाऊ शकतो. हे आपण जसं घ्याल तसं असतं की कुठचा मासा किती खोल जाईल हे ह्याच्यावर डिपेंड असतं. अजून आता मी तुम्हाला, हे टॉप वॉटरमध्ये पण असतात काही काही जे लूर्स असतात ते या प्रकारे पण असतात. हे बघा, या प्रकारे पण असतात. ज्यांना हे इथे ट्रिबल हुक आहेत, हे 3 आकडे असतात त्यांना हे ट्रिबल हुक म्हणून बोलतात इंग्लिशमध्ये. ही त्यांना जोडलेली ही स्प्लिटरिंग असते. ही बघा, ह्याची पण जीप थोडी छोटी आहे. हा पण 1-2 मीटरपर्यंत खाली जाईल. हा स्कर्ट्समध्ये इकडे ट्रिबल हुक आहे. परत हा टॉप वॉटर लूर झाला. हा त्याच्यानंतर हा जो पहिला दाखवला हा मी तुम्हाला, हा पॉपर झाला, जो पाण्यावरून आवाज करत येतो, ज्याच्यामुळे आपल्याला कोकिरी तांबुशी सारखे मासे पटकन मारतात. त्याच्यानंतर लूर्समध्येच अजून हे जिग्स असतात. हे जिग्स असतात, हे बघा जिग्स असतात. खूप प्रकारचे जिग्स असतात. जसे वजन तुम्हाला हवं, जितकं पाणी खोल असेल त्या हिशोबाने तुम्ही ते यूज करू शकता. अगदी 10 ग्राम, अगदी 3 ग्रामपासून ते अगदी 300 ग्रामपर्यंतचे जिग्स असतात. जिग्स सगळ्यात वर्सटाईल लूर आहे आत्ताच्या तरी सिनॅरिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. कारण जिगने तुम्ही कितीही पाण्यामध्ये, कितीही खोलीमध्ये, कुठेही फिशिंग करू शकता आणि वेगवेगळ्या प्रोफाईल हॅच मॅच करू शकता की माशांचे कसे प्रोफाईल आहेत. हां, आपण जिथे फिशिंग करतोय तिथे कोणत्या प्रकारचा मासा आहे, थोडा लांबडा मासा आहे, थोडा छोटा माशावर मोठा मासा खातोय,
त्या हिशोबाने तुम्ही ते जिग्स यूज करू शकता. जिथे जिग्स नाही चालत तिथे रबर सॅट्स खूप चालतात. जसे की रबर सॅट्समध्ये हा आपल्याकडे झीमॅनचा कर्ली टेल आहे, याची शेपटी अशी वाकडी असते. हे बघा, शेपटी अशी वाकडी असते आणि हे शक्यतो हे बघा स्ट्रेचेबल आहेत, खूप स्ट्रॉंग असतात, लवकर खराब नाही होत. हे रबर शॅड्स आहेत, हे अशा टाईपमध्ये रबर शॅड्स पण असतात. रबर शॅड्समध्ये पण खूप प्रकार येतात, खूप खूप प्रकार येतात. आता हा रबर शॅड असाच आहे, त्याला गरी नाही आहे, तर ती त्याला गरी कुठची लावायची? तर घरांमध्ये पण हे बघा, ह्या अशा टाईपमध्ये गऱ्या येतात. तर एक सिंगल मी तुम्हाला काढून दाखवतो. ही बघा, ही अशी एक गरी असते नॉर्मल, ही ती रबर शॅडला लागते. रबर शॅडला गरी कशी लावायची ह्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. सगळे व्हिडिओ आपल्याला यापुढे बघायला भेटतील, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नक्कीच यूजफुल होईल पुढच्या वाटचालीसाठी. तर त्यामध्ये हे बघा, हे नॉर्मल पेडल टेल आहेत. हे सगळे लूर्स आहेत ना, आपल्याला आपल्या हिशोबाने पाण्याची कंडिशन कशी आहे, कुठच्या पाण्यात कुठचा लूर वापरायचा. तर थोडंसं घाण पाणी असेल तर थोडा ब्राईटर कलर यूज करायला लागेल. पाणी एकदम साफ असेल तर नॅचरल, म्हणजे जसं पाण्यामध्ये दिसतो मासा त्या टाईपमध्ये जर मासा असेल तर त्याला पटकन मासा अट्रॅक्ट होईल, त्याप्रमाणाने आपण मासे यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण साधे जे हँडलाईनने फिशिंग करतात, तर हँडलाईनने फिशिंग करण्यासाठी हे यातले आपल्याला साव लागते. हे बघा, यातली आपल्याला साव लागते. ही आत्ता माझ्याकडे 70 mm जाडीची साव आहे, तर ह्यातले आपण साव यूज करू शकतो. हे बघा, ह्या सावेंना पुढे असे हुक्स लावणार आपण. बघा, अशा टाईपमध्ये हुक्स लावतात. तर ह्या हुक्सच्या नॉट्स, सगळ्या नॉट्स वगैरे जर बघायचं असतील तर परत परत सांगतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा, आणि सगळे व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह असतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत सांगतोय, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपण स्नॅप आणि स्वेवेल्सबद्दल बोलूया. तर हे असतात स्वेवेल्स. हे बघा, एक मिनटं, हा स्वेवेल असतो. ह्याच्याने काय होतं, हे बघा, असं हे गोल फिरतंय फ्रीली. त्याच्यामुळे आपली जी लाईन असते, ब्रेडेड लाईन किंवा तुम्ही मोनो लाईन यूज करत असाल, ती लाईन जास्त ट्विस्ट नाही करत, जेणेकरून ती लाईन आपल्याला खूप टाईम चालते. आणि ह्याचा वापर कसा करायचा मी थोड्या वेळात दाखवेनच. हा असा स्नॅप असतो, हे बघा, असा स्नॅप असतो. हा नॉर्मली असा ओपन होतो, हे बघा, हा असा क्लोज आहे, ओपन क्लोज. हे लूर्स चेंज करायला आपल्याला सगळ्यात जास्त मदत करतं. आपण एकच लूर कंटिन्यू तर वापरत नाही, प्रत्येक वेळी बदलत राहणार, तर कायम ती लीडर आपण तोडत नाही बसणार. तर आपण वेगवेगळ्या हे स्नॅपने वेगवेगळे लूर लगेच आपण चेंज करू शकतो. त्याच्यासाठी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. आता मी तुम्हाला लीडर हे कसे असतात हे तुम्हाला दाखवतो. हा बघा, हे हा लीडर आहे. ही बिमिनी ट्विस्ट नॉट मारले मी. पुढे हा स्वेवेल आहे, त्याच्या पुढे ही आपली फ्लोरोकार्बन लाईन आहे, आणि त्याच्या शेवटला हा स्नॅप आहे, छोटासा स्नॅप आहे. बघ, छोटासा स्नॅप मारला आहे मी. हे मी सगळ्या नॉट्सचे पण व्हिडिओ नंतर बनवणार आहे, तुम्ही ते नक्की बघा, आवडल्यास मला नक्की सांगा. तर स्नॅप नंतर आपण स्नॅपच्या पुढे लावणार तर या टाईपचे लूर्स. हे बघा, हे बघा, या टाईपमध्ये लूर लावणार आपण त्याच्यात. हा बघा, तर ह्या लूर्समध्ये हे जे असतं, ते एक मिनिट, मी ह्या लूर बाहेर काढून तुम्हाला दाखवतो. हा लूर आहे,
हा लूर आहे. तर ह्याच्यामध्ये पुढे काय काय असतं, तर ह्याची जी ही डायविंगसाठी जी आपल्याला बिल दिलेले आहे, बिल म्हटल्यावर काय म्हणतात त्याला,